नमस्कार यूट्यूब फॅमिली. एक ग्लॅमरस अभिनेत्री जिने अल्पावधीतच अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले. मराठी सुपरहिट चित्रपट तीन बायका फजिती ऐका या चित्रपटातील प्राजक्ता म्हणजेच निशा परुळेकर. निशाने परीस, जनमंतर, दंडित, प्राईम टाईम, येरे पैसा, पोलीस लाईन, हरिओम विठ्ठला या आणि अशा अनेक इतरही चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय केला. रमाबाई भीमराव आंबेडकर चित्रपटात त्यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली. तर मित्रांनो, अशा या खूबसूरत व अतिसुंदर अभिनेत्री निशा परुळेकर यांचे पती कोण आहेत व ते काय करतात याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊया. निशा परुळेकर यांच्या पतीचे नाव सुरेश बंगेरा असे आहे. निशाचे पती सुरेश बंगेरा हे साऊथ इंडियन आहेत, अर्थातच त्यांची लव्ह मॅरेज आहे. अभिनेत्री निशा परुळेकर जितकी सुंदर गॉर्जियस आहे तितकाच किंबहुना तिच्यापेक्षाही जास्तच हँडसम तिचा नवरा आहे. या दोघांची फिल्मी व हटके लव्ह स्टोरी आहे. निशा परुळेकर ही शालेय शिक्षणात फार हुशार व स्कॉलर विद्यार्थिनी होती. तिचे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने टेलिकम्युनिकेशन बिझनेसमध्ये नोकरी केली. या नोकरीदरम्यान निशाचे सुरेश बंगेरा यांच्यावर प्रेम जडले. सुरेश बंगेरा हे त्या कंपनीत निशा परुळेकरचे बॉस होते. निशाने बॉसशीच लग्न केले. इंटरकास्ट मॅरेज आहे याला घरच्यांचा प्रचंड विरोध होता, परंतु जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते या उक्तीप्रमाणे या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. या दोघांना अभिनेत्री निशा परुळेकर यांच्यासारखीच दिसणारी एक सुंदर गोंडस मुलगी आहे. निशा यांना मराठी चित्रपट अभिनय क्षेत्रात प्रचंड यश मिळाले. ते यश व तिच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास यात निशाचे पती सुरेश बंगेरा यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सपोर्टमुळेच निशा या अभिनय क्षेत्रात आजही टिकून आहेत. तर मित्रांनो, निशा परुळेकर यांचे अभिनय क्षेत्र व या जोडीविषयी नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.